आज आपल्या किचनमध्ये बनत आहे दही आणि कांद्याची चमचमीत अशी उन्हाळा स्पेशल रस्सा भाजी आणि त्यानंतर त्यासोबत पराठे। तर अशी ही भाजी कशी बनवायची त्याचा व्हिडिओ आज मी आपल्यासमोर घेऊन येत आहे। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी वैशाली, वैशालीज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते। तर अशा या दही कांद्याच्या चमचमीत रेसिपीसाठी मी घेतलेला आहे एक मोठ्या साईजचा कांदा आणि त्यानंतर आपण घेतलेले आहे इथे चार हिरव्या मिरच्या आणि थोडे गोडलिंबाचे पानं। अगदी झटपट बनणारी तेवढीच खायला अप्रतिम अशी ही रेसिपी आहे। सर्वात अगोदर आपण या कांद्याचा समोरचा भाग आणि मागचा भाग कापून घेऊ आणि पातळ पातळ स्लाईस आपण या कांद्याच्या करून घेऊ। आणि हे बघा, इथे आपला हा कांदा छान पातळ स्लाईसमध्ये कापून झालेला आहे, तसेच मिरच्यासुद्धा बारीक आकारामध्ये कट करून घेतले आहे। चला तर मग आता आपण आपल्या गॅसकडे वळूया आणि ही कांद्याची भाजी कशी बनवायची ते बघूया। त्यासाठी आपण गॅसवरती एक कढई ठेवून घेतली आणि त्या कढईमध्ये मोठ्या चमच्याने अर्धा चमचा तेल घालून घेतलं आणि तेल आपण इथे मीडियम तापवून घेतलं। अशा या तापलेल्या तेलामध्ये आता अर्धा चमचा भरून मोहरीचे दाणे, अर्धा चमचा भरून जिरं आणि एक पाव चमचा भरून हिंग घालून घेतला आणि हे सगळं छान आपण मंद आचेवरती तडतडून घेतलं। जिरं आणि मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आता कापून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालून घेतल्या। 15 ते 20 सेकंद मिरच्या परतल्या की त्यामध्ये 5 ते 7 गोडलिंबाचे पानं घालून घेतले आणि त्यानंतर 10 सेकंदांनी आपण कापून घेतलेला कांदा घालून घेतला आणि त्यानंतर आपण गॅस मंद आचेवर करून हा कांदा हलकासा ट्रान्सपरंट होईल इतपत तेलावरती परतवून घेतला। 2 ते 3 मिनिट झालेले आहे आणि आपला कांदा छान ट्रान्सपरंट रंगावरती परतला गेलेला आहे। इथे आपल्याला खूप असा म्हणजे ब्राऊन होईल इतपत आपल्याला कांदा नाही शिजवायचा आहे, तर हलकासा ट्रान्सपरंट झाला की त्यामध्ये आपण एक अर्धा चमचा भरून लाल तिखट, एक पाव चमचा भरून हळद, त्यानंतर अर्धा चमचा भरून धनेपूड आणि एक अर्धा चमचा भरून मीठ आणि मसाल्यांचं प्रमाण म्हणाल तर तुम्ही आपल्या चॉईसनुसार थोडं कमी किंवा जास्त करू शकता आणि हे सगळं खमंग 1 ते 1.5 मिनिट तेलावरती परतवून घ्यायचं। आणि इथे 1 ते 1.5 मिनिट झालेलं आहे, आपले मसाले तेलामध्ये मस्त परतल्या गेलेले आहेत। आता आपल्याला इथे दही घालून घ्यायचं आहे, परंतु जर गरम फोडणीमध्ये जर आपण दही घातलं तर दही फाटतं, म्हणून मी गॅस बंद करून घेते आणि 2 मिनिटानंतर आपण यामध्ये दही ॲड करून घेऊ। आता 2 मिनिट झालेले आहेत आणि आपण तयार करून घेतलेली कांद्याची फोडणीसुद्धा बऱ्यापैकी थंड झालेली आहे। अशा या थंड झालेल्या फोडणीमध्ये आपण 1 बाऊल भरून दही घालून घेतलं आणि दही अजिबात आंबट असू नये, तसंच घट्ट दही आपल्याला या रेसिपीसाठी वापरायचं आहे आणि हे सगळं आता आपण व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे चमच्याच्या साहाय्याने पेटून घ्यायचं। आणि बघा, छान कन्सिस्टन्सी आपली या दही कांद्याची झालेली आहे। दही असा हा दही कांदा आपण पराठ्यासोबत, चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा भातासोबत इझिली खाऊ शकता। तर अशी ही दही आणि कांद्याची चमचमीत रेसिपी एकदा नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा। इथे दही आणि मसाले व्यवस्थित मिक्स झालेले आहे, आता त्यामध्ये मूठ भरून कोथिंबीर घालून घेऊ आणि व्यवस्थित मिक्स करून आपण पराठ्यांची तयारी करून घेऊ। भिजवलेल्या कणकेमधून एक गोळा काढून घेतला आणि तो गोळा कोरड्या कणकेमध्ये बुडवून ज्याप्रमाणे आपण पुरी लाटून घेतो अगदी तशीच आपण इथे पुरी लाटून घेतली। त्यानंतर त्या पुरीवरती व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे आपण कुठलंही तेल, जसं सोयाबीन किंवा राईस ब्रँड, जे पण तेल तुम्ही स्वयंपाक करण्यासाठी वापरता ते वापरून घ्यायचं आणि वरून व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे फोल्ड मारून वरून परत तेल लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपण हा त्रिकोणी गोळा तयार करून घ्यायचा आणि सगळीकडून एकसारखा पॅक करून घ्यायचा। त्यानंतर कोरड्या कणकेमध्ये हा त्रिकोणी गोळा बुडवून आपण ज्याप्रमाणे पराठा लाटतो किंवा पोळी लाटतो अगदी तसंच त्रिकोणी आकारामध्ये आपण हा पराठा लाटून घेऊ। पराठा लाटताना आपल्याला इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, पराठा खूप पातळ नाही लाटायचा, म्हणजे थोडा जाडसर ठेवायचा, म्हणजे याच्या लेअर्स खूप छान निघतात आणि खायलासुद्धा खूप छान लागते। गॅसवरती तवा ठेवून गॅस मीडियम तापला की त्यावरती आपण लाटून घेतलेला हा पराठा घालून घ्यायचा। पराठा वरच्या साईडनी थोडासा कोरडा झाला की त्याला परतवून घ्यायचा आणि आता पराठा दोन्ही साईडनी छान शेकला गेलेला आहे। आता आपण साईडनी 1-1 चमचा तेल सोडून घेऊ आणि हा पराठा लाटताना थोडा जाडसर लाटायचा, म्हणजे छान लेअर या पराठ्याच्या निघतात आणि खायला तर कांद्याच्या भाजीसोबत हा पराठा अगदी अप्रतिम लागतो। इथे आता
दोन्ही साईडने आपलं तेल लावून झालेलं आहे आणि आपला पराठासुद्धा मस्त शेकला गेलेला आहे। असा हा तयार पराठा आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि तुम्ही बघू शकता खूपच मस्त असा पराठा इथे तयार झालेला आहे। हा पहिला पराठा शेकत असताना मी दुसरा पराठा लाटून घेतला, आता तो पराठासुद्धा आपण पहिल्याप्रमाणे शेकून घेऊ। वरच्या साईडने आपला पराठा इथे हलकासा कोरडा झालेला आहे, हा पराठा आपण परतवून घेऊ आणि दोन्ही साईडने खरपूस हा पराठा आपण भाजून घेऊ। आता इथे आपला पराठा दोन्ही साईडने भाजला गेलेला आहे, त्यानंतर एक एक चमचा भरून तेल आपण या पराठ्यावरती साईडने सोडून घेऊ आणि मस्त खरपूस असा पराठा आपण इथे भाजून घेऊ। आणि हे बघा इथे आपला हा दुसरा पराठासुद्धा मस्त खमंग भाजला गेलेला आहे। असा हा दुसरा तयार पराठासुद्धा आपण ज्या प्लेटमध्ये पहिला पराठा काढला त्याच प्लेटमध्ये काढून घेऊ। आणि बघा हा दुसरा पराठासुद्धा खूप छान झाला। हा पराठा दही आणि कांद्याच्या भाजीसोबत खायला खूप छान लागते, एकदा तुम्ही नक्की करून बघा। उन्हाळ्यामध्ये त्याच त्या भाज्या खायचा कंटाळा येतो, तर ही दही आणि कांद्याची रेसिपी आणि त्यासोबत असे हे खमंग तेलाचे पराठे एकदा नक्की बनवून बघा। आणि उन्हाळा म्हटलं तर जेवणामध्ये काकडी ही तर हवीच, तर असे आपण इथे काकडीचे स्लाइस वाढून घेतले। अशी ही साधी सोपी दही कांदा आणि पराठ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये। धन्यवाद।